नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत आपले स्वागत आहे. बघा, आजची काय बातमी आहे, खूप मोठी बातमी आहे. सातव्या वेतन आयोग अपडेट. सातव्या वेतन आयोगासाठी अजूनही काही महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे, आणि जूनपर्यंत तरी आपल्याला सातव्या वेतन आयोग मिळणार आहे का. तर बातमी जाणून घेण्यापूर्वी, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील घंटीवर प्रेस करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय बातमी आहे. सेवार्थ वेबसाईट अपडेटशिवाय सातवा वेतन नाहीच. जोपर्यंत शासनाकडून पंचायत राज सेवार्थ कर्मचाऱ्यांची वेबसाईट अपडेट नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणे अशक्य आहे. शासनाने 1 जानेवारी 2019 सर्वच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला, मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन सेवा निश्चितीसह इतर अनेक अडचणी आल्याचे निर्देशनास आले. सातवा वेतन आयोगाबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या शंका तसेच इतर प्रश्नांना उपमुख्य लेखा वित्त अधिकारी रुपाली कोळी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांनी उत्तर दिले. शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला, मात्र हा जीआर आणखी कर्मचाऱ्यांना समजत नसल्याचे दिसत आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचे निश्चित होणे गरजेचे आहे. जोपर्यंत वेतन निश्चित होत नाही, तोपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन जमा होणार नाही. सातवा वेतनाप्रमाणे मार्च महिन्याचा पगार एप्रिल महिन्यात मिळेल असे वाटत होते, मात्र MPSC परीक्षा, खर्चाचा ताळमेळ आदी कामामुळे वेतन निश्चिती करून कर्मचाऱ्यांच्या पगाराचे कागदपत्रे माहिती भरणे आवश्यक आहे. त्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार, ग्रेड पे व फरक निश्चिती करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेमध्ये 13,000 आसपास कर्मचाऱ्यांची संख्या, जर एखाद्या विभागाची आस्थापना मोठी असेल तर त्या विभागात कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करणे खूप अवघड राहणार आहे. वेतन निश्चिती करण्यासाठी वेळ लागणार आहे. उदाहरणार्थ शिक्षण विभागाची सर्वात मोठी आस्थापना आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या आस्थापनेची माहिती भरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे या महिन्याचा पगार तरी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळेल असे वाटत नाही आणि ते अशक्य दिसते. सातव्या वेतन आयोगाचा निर्णय नेमका काय आहे आणि त्यामध्ये बारकावे काय आहे ते जोपर्यंत कर्मचाऱ्यांना समजत नाही तोपर्यंत सेवा निश्चित करणे अशक्य आहे. त्यामुळे सातव्या वेतनासाठी जून महिन्यात तरी उजळणार काय अशी कल्पना येते. त्यामुळे निश्चित तरी एप्रिल महिन्याचा पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार निघणार नाही. अशा प्रकारची बातमी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.